वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज या घटनेचा पंढरपुरात पांडुरंग परिवार आणि परिचार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। पांडुरंग परिवार आणि परिचार गटाकडून युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग परिवारातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन दिले। जालना येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत असताना पंढरपुरात देखील या घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर पांडुरंग परिवार आणि परिचार गटाच्या झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भाचा निषेधाचा ठराव मांडण्यात आला। या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली। त्यानंतर युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळेसर, उपसभापती राजूबापू गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख, अरुण कोलक, संतोष गोडके, हरी गावंधरे, अरुण नागटिळक, सुभाष मस्के, महादेव लवटे, नारायण रोंगे, माऊली हणनवर, समाधान रोंगे, रमेश हाके, रणजित सिंह जाधव, आबासाहेब पवार, हर्षल कदम, मोहन काळे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह सर्व नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पंढरपूर तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन दिले। परिचार गटाकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये संबंधित घटनेची चौकशी करून सकल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकारने आग्रही भूमिका घ्यावी, त्याचबरोबर संबंधित जखमी मराठा बांधवांना आर्थिक मदत करावी अशा आशयाच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। तसेच घडलेल्या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला। सकल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पांडुरंग परिवार आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि त्यांचा संपूर्ण परिचारक गट हा मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मराठा समाजाच्या प्रत्येक मागणी संदर्भात परिचारक कुटुंबीय आणि पांडुरंग परिवार हा खांद्याला खांदा लावून उभा राहील आणि मराठा समाजाच्या सोबत राहील असा विश्वासही यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला। ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर, संपर्क 84 46 63 63 99।